काहीतरी सांगा. काय बोलू एक्सपिरियन्स सांग तुझा कसं वाटतंय काय नाही. मी पहिल्यांदा आलो नव्हतो म्हणायचं, फर्स्ट टाइम आलो ह्या वेळेस. याच्या अगोदर मी आलो खरंच खूप चांगले. काय एक्सपिरियन्स तुझा आजचा? त्याच्या अगोदर कधी आलो नव्हतं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, नवरात्र सुरू झालेली आहे आणि आजचा जो शूट आहे आपला तो रेणुका मातेच्या मंदिरावरती होणार आहे. आपण तिथं जाऊन एक आदर्शनासाठी जाणार आहे आपण. तर ठरवलं की तिथला एक ब्लॉग शूट करूयात आणि तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी यात्रा कशी भरते, काय भरते ते. आज भाविक देखील तिथं मोठ्या संख्येने उपस्थित असतील. दांडिया खेळण्यासाठी मुलं देखील आले असतील. तर एक एक दोन बाईट त्यांच्या आपण घेणारच आहोत. तर आजचा शूट जो आहे तो दांड्याचा शूट नाही मित्रांनो, तर नवरात्रामध्ये रेणुका मातेच्या मंदिरावर जी यात्रा भरते तर त्या यात्रेसंदर्भात तुम्हाला मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि त्या ठिकाणचे काही बाईट्स आपण आज घेणार आहोत. पाऊससुद्धा थोडा थोडा येतो आहे आणि मगाशी देखील पाऊस येऊन गेलेला आहे. तर त्याच्यामुळं आज तिथं दांडियाच्या कार्यक्रमाला आपण थांबणार नाही आहेत, परंतु इतर जे काही दर्शन असेल किंवा यात्रा तिथली कशी भरते काय भरते या संदर्भात मी आज तुम्हाला सांगेल. दांडियाचा शूट जो आहे तो उद्या परवापासून आपला सुरू होणार आहे. तर चला मित्रांनो, जाऊयात रेणुका मातेच्या मंदिरावरती. आता आपण फायनली रेणुका मातेच्या मंदिराच्या जो काही मंदिर आहे तिथं डोंगरावरती त्याच्या पायथ्याशी आहोत. तर आता आपण तिकडे चाललेलो आहे. नवरात्रीचा उत्सव जो आहे तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी साजरा होतो असं आम्ही ऐकलेलं आहे. तर आज आपण तिथे जाऊन पाहणार आहे की कशा पद्धतीने तिथं नवरात्रीचा उत्सव साजरा होतो. चला तर मित्रांनो जाऊया रेणुका मातेच्या मंदिरात. नमस्कार. नमस्कार. तर काका कसं काय एक्सपिरियन्स होता आजचा वरचा आणि काय काय कार्यक्रम वगैरे आहे, कसं आहे वरचं नियोजन? छानपैकी केलेलं आहे, एकदम सुंदर आहे. आरती झाली आता, व्यवस्थित पाहण्यासारखं भरपूर आहे. नाव काय तुझं? जय. जय. तर जय आणि काका पण आपले रोजचे ओळखीचे काका जे आहेत. गार्डन मध्ये वगैरे गेल्यानंतर तुम्ही त्यांना पाहिलं असेल, त्या ठिकाणी देखील असतात ते. तर त्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ठीक आहे, आता वर जाऊन आपण पाहणारच आहोत की कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे ते. चला काका भेटूयात. तर मित्रांनो, आता आपण इथून चढायला सुरुवात करूया. खूप काही उंच नाही आहे जास्त, परंतु एक हिलवरती आल्यासारखा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. जरी जास्त उंच नसेल तरी देखील तुम्ही पाहू शकता सजावट खूप छान आहे, लाईट वगैरे. या ठिकाणी एक छोटंसं मंदिर देखील तुम्हाला लागेल, ते पाहता तुम्ही. त्याच्यानंतर मग वरची वाट तर आहेच.
अच्छा, आणि आता हे पावत्या वगैरे आपण इथं पाहतोय की चालू आहेत, तर या कशा संदर्भात आहेत नेमक्या? म्हणजे मंदिराची काही प्रगती, मंदिरासाठी आपल्याला काय करायचं, म्हणजे थोडक्यात देणगी वगैरे त्या संदर्भात आहेत. अच्छा, आणि इथं दांडिया वगैरे आयोजित केल्या जातात का? हो, दांडिया म्हणजे येऊन खेळतात असं. अच्छा, आणि त्यासाठी काही अरेंजमेंट म्हणजे फी वगैरे असं काही नाही ना? नाही नाही, फी वगैरे काही नाही. आणि मुलं मुली सगळेजण एकत्रित येऊ शकतात की फक्त स्त्रियांसाठीच आहे? सगळे एकत्रित, कारण काही ठिकाणी आता महिला मंडळांनी देखील कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, तर ते फक्त स्त्रियांसाठी आयोजित केलेले आहेत. म्हणजे इथे छोटे मोठे सगळे लहान मुलं, लेडीज, म्हणजे मोठे येतात. अच्छा, आणि हा जो कार्यक्रम दांडियाचा होतो हा नेमका कुठं होतो? मागच्या परिसरामध्ये होतो की इथं मंदिरामध्ये लॉनमध्ये? ओके, ठीक आहे. किती वाजल्यापासून स्टार्ट होईल हा कार्यक्रम? तो आता आरती झाली ना, 8 आरती होते, 8:30-9 नंतर चालू. अच्छा, 8:30-9 दरम्यान चालू होतो. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो. तर आपण आता यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे. आता इथे समोर तुम्हाला दिसतं की एक यात्रा भरलेली आहे, आपण त्याचा देखील शूट घेणार आहे. आता पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो, तुम्ही पाहता इथं भाविक जमलेले आहेत, मात्र पावसामुळे मंदिराच्या आडोशाला सगळेजण आले. नमस्कार मित्रांनो, कुठून आले तुम्ही सगळेजण? शिरूरच्या आहात. तर इथं रेणुका मातेच्या मंदिरावर रोज येता की नवरात्रामध्ये? नवरात्रामध्ये. अच्छा, दांडिया खेळण्यासाठी आलेत? काय एक्सपिरियन्स आहे, काल आलते काय? पाहिलं. अच्छा, नाव सांगा प्रत्येकाने आपलं. माझं नाव अनिकेत गव्हाणे. कौशल हेमंत चाले. ऋषी कातोरे. विशाल टाक. विशाल टाक. अच्छा, आणि शिरूरमधलेच आहेत मित्र, इथं सगळेजण दांडिया खेळण्यासाठी आलेले आहेत. ते कसं काय वाटतंय, काय एक्सपिरियन्स आहे इथला? आज पावसामुळे काय वाटत नाही, होईल म्हणून वाटत नाही, परंतु पाऊस जास्त नाही आहे, थांबलेला आहे ऍक्च्युली थोडासा. आजच्या टायमिंगला गर्दी होईल, आजच्या टायमिंगला नंतर होईल चालू. आणि 8-9 दरम्यान माझ्या मते जास्त होत असेल या ठिकाणी गर्दी, होय की नाही? खूप भारी वाटत, चांगले होतात, चांगले होतात. अच्छा, आयोजकांचं काय नियोजन वाटतं तुम्हाला? मोठं आहे त्यांचं नियोजन, कारण यात्रा वगैरे देखील भरवली जाते पलीकडच्या साईडला, आपण पाहतोय दरवर्षी असते. अच्छा अच्छा, तर काय एक्सपिरियन्स आहे, काय वाटतंय आज या ठिकाणी आल्यानंतर? काय खूप छान येत असेल सगळं. ठीक आहे, तर मित्रांनो एन्जॉय करा तुम्ही सगळ्यांनी, मातेचं पण दर्शन घ्या आणि दांडिया पण खेळा. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत एक फॅमिली आहे, आपण त्यांच्या देखील बाईट घेणार आहे. तर सर, सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा. शिवाजी बोरुडे. अच्छा, आणि छोट्या तुझं नाव? कृष्णार्चना. अच्छा, तुमचं? अर्चना बोरुडे. अच्छा, तर बोरुडे फॅमिली आज आपल्यासोबत या ठिकाणी आलेली आहे. रेणुका मातेच्या मंदिरावरती जी काही यात्रा भरलेली आहे नवरात्रामध्ये, त्या संदर्भात आपण त्यांचा एक्सपिरियन्स पाहणार आहे कसा आहे तो. तर सगळ्यात पहिल्यांदा सर, आपण या ठिकाणी कधी आला होता? मी 2014 येते. 14 येतात. तर कसं वाटतं इथं आल्यानंतर, काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? इथे आल्याच्या नंतर म्हणजे खूप आनंद आहे, एक निसर्गरम्य वातावरण आहे. बरोबर. आणि दांडिया वगैरे खेळण्यासाठी तुम्ही? हो, 9 आम्ही इथं दांडियासाठी येत होतो. दांडियासाठी येतात. छोट्या, तुला आवडतं की इथं आलेलं? मजा येते. आणि मित्र वगैरे नवीन काही इथं आल्यानंतर? होय ना. तर ठीक आहे, बोरुडे फॅमिली देखील आपल्यासोबत या ठिकाणी दांडिया खेळण्यासाठी आलेली आहे. तुम्ही पाहताय की खूप सारा या ठिकाणी जमाव जो आहे तो जमलेला आहे, आणि दांडियाचा कार्यक्रम देखील थोड्या वेळात यात्रा वगैरे जे आहे ती भरलेली आहे, आणि दुकानं वगैरे देखील तुम्हाला इथं पाहायला मिळतात.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. आपण आत्ताच जाऊन आलेलो आहेत रेणुका मातेच्या मंदिराकडनं यात्रा वगैरे. तिथं पाऊस थोडासा सुरू होता, त्याच्यामुळं भाविक जे आहेत ते सगळे मंदिरामध्ये जमले होते, त्याच्यामुळं आपल्याला दांडिया वगैरेसाठी थांबता आलं नाही. परंतु उद्यापासून परवापासून आपला दांडियाचा जो काही ब्लॉग आहे तो मी तिथं शूट करेल. बाकीच्या ठिकाणी देखील आपण पाहणार आहोत. मंडळं देखील फोन करतात आहे, तर एक दोन मंडळांना आपण भेट देखील देणार आहोत. कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.